तो दाऊद त्याची बहीण आणि तिचा फ्रंटमॅन असलेला हा दुसरा सलीम पटेल, काय आवश्यकता होती? आणि त्यात महत्त्वाचं असं आहे, या दोघांनी तुम्हाला इतकी प्राईस लँड कवडी मोलाच्या भावाने का विकली? मुंबईच्या गुन्हेगाराकडनं, मुंबईच्या हत्यारांकडनं ही जमीन विकत घेण्याची काय आवश्यकता होती? मलिक कुटुंबाने एक अजून प्रॉपर्टी 2005 मध्ये घेतली होती, ती त्यांनी 415 रुपये स्क्वेअर फूटने घेतली होती. आज आपल्या समोर एक महत्वाचा विषय मी मांडतोय. पहिल्यांदा दोन व्यक्तींची माहिती आपल्याला देतो. पहिले आहेत सरदार शाह अली खान. 1993 बॉम्बस्फोटामध्ये कन्व्हिक्ट म्हणून, गुन्हेगार म्हणून शिक्षा होऊन सरदार शाह अली खान हे जेलमध्ये आहेत. त्यांना जन्मठेप झाली आहे. काय आरोप होते यांच्यावर? जे सिद्ध झालेले आरोप आहेत, नुसते आरोप नाही, सिद्ध झालेले आरोप. टायगर मेमनच्या नेतृत्वात फायर आर्म ट्रेनिंगमध्ये सहभागी होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई महानगरपालिका बिल्डिंगची रेकी यांनी केली होती की तिथे बॉम्ब नेमका कुठे ठेवायचा. आणि टायगर मेमनच्या ज्या इमारतीमध्ये हे संपूर्ण कारस्थान शिजलं, त्या मीटिंगला ते स्वतः उपस्थित होते आणि या बॉम्बस्फोटाची पूर्ण माहितीही त्यांच्याजवळ होती. एवढंच नाही तर टायगर मेमनच्या अल हुसैनी बिल्डिंगमध्ये ज्या ठिकाणी गाड्यांमध्ये आरडीएक्स भरण्यात आलं, त्या ठिकाणी आरडीएक्स भरणारे हे होते, जे माफीचे साक्षीदार आहेत आणि जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत, या दोघांनी या संदर्भातली साक्ष दिल्यानंतर यांना जन्मठेप झाली आहे. दुसरे व्यक्ती मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल, हे तेच व्यक्ती आहेत की एकदा 2013-14 साल असेल, ज्यावेळी माननीय आर आर पाटील साहेब हे एका इफ्तार पार्टीला गेले आणि त्यानंतर दाऊदच्या माणसासोबत त्यांचा फोटो आला,